पालकमंत्री बच्चू कडू यांनी हनुमान चालीसावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते बोलताना म्हणाले की प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली. मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे. जर हनुमान चालीसा वाचायची असेल तर 7 दिवसांचा सप्ताह ठेवा, त्यासाठी आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ, असं देखील पालकमंत्री यावेळी म्हणाले. मला वाटतं देशामध्ये अशा मी मीडियालाच नेहमी सांगा वाटतं, तर तुम्ही हे मुद्दे दुसरे मुद्दे नाही आहे का तुमच्या जवळ? ह्या काय देशाचा मुद्दा आहे का हनुमान चालीसा? त्यांना आपापल्या धर्मातल्या लोकांना आपापल्या ठिकाणी घरात, मंदिर, मस्जिदीत, पुतळ्यात एकदाव नाही 10 डाव म्हणावं त्यांनी. रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे. रस्त्यावर फडकाचा असेल तर तिरंगा फडकवा, गरिबाची सेवा करा, रुग्णालयात जा. एवढंच तुम्हाला आठवण येत असेल तर मला वाटते हनुमान चालीसाचा एक 7 दिवसाचा सप्ताह ठेवा, आम्ही तुम्हाला वर्गणी देऊ, हे नाटकं बंद करा, अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे. शिवसेना चांगल्या प्रामाणिक जी दादागिरी असते ना, त्या दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली आहे. वाह्यात दादागिरी नाही आहे. तुम्ही कोणाच्या, उद्धवसाहेबांच्या मातोश्री ही शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, आणि तिथे जाऊन तुम्ही जर अशा पद्धतीने करता ही दादागिरी नाही, तुम्हाला लाज नाही वाटत का? अशा पद्धतीनं आपण कोणाच्या घरासमोर, तुमच्या घरासमोर येऊन आम्ही जर उद्या काही एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल तुम्हाला? अशा पद्धतीनं करणं योग्य नाही आहे. मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची, आणि कोणं केली तर म्हणायचं दादागिरी करतंय. तुम्ही असं म्हणायचं का आम्ही एक थापड मारतो आणि तुम्ही उभे राहा? शिवसेना या मुठीतली नाही आहे. सुदैव तुमचं असं आहे का तुम्हाला धनके बसले नाही, याच्यात खुश माना. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.